मुंबई विमानतळावर सायंकाळी 5 सुमारास उतरू पाहणारे एक छोटेखानी चार्टर विमान कोसळल्याची घटना घडली आहे. हे विमान घसरल्यानंतर तातडीने मुंबई विमानतळावर तैनात अग्निशमन दलाच्या गाड्या आणि अँब्युलन्स यांनी घटनास्थळी धाव घेतली. विमानात 2 क्रू मेंबर आणि 6 प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. हे विमान विशाखापट्टणम या ठिकाणाहून येत होते. मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर लँड होताना हा अपघात घडला आहे. खराब हवामानामुळे ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेनंतर मुंबई विमानतळावरील सर्व विमान वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आलेली आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याचे नियोजन असलेल्या सर्व विमानांना अन्य विमानतळाकडे डायव्हर्ट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.